अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका कृषी विभाग व ड्रॉप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटक जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रवण कुमार, माजी उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, तालुका कृषी अधिकारी डॉक्टर अभिमन्यू चोपडे, मंडळ कृषी अधिकारी अशोक वाळके, DRP रवींद्र गुजर, मनीषा पाचपोळ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसोबत लघु उद्योग सुरू करून आर्थिक उन्नतीची कास धरावी, शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना आणि अनुदान याबाबत मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी केले। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योग मंजूर प्रकरणे, प्रस्तावित प्रकरणे व नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन DRP रवींद्र गुजर यांनी केले। समर्पित भावना असल्याशिवाय या गोष्टी होत नाही। ठीक आहे, जागृत शेतकरी जरूर असेल, योजना शेतकऱ्याच्या दारापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे चालू ठेवलेलं आहे आणि त्याचाच परिपाक या ठिकाणी आज आपल्याला दिसत आहे की माझ्या माहितीप्रमाणे इतर तालुक्यांपेक्षा ठिबककडे किंवा तांत्रिक योजनांकडे जर कोणाचा जास्त कल असेल तर तो आपल्या जामनेर तालुक्याचा कायम सतत असतो आणि योजना जास्त राबल्या की निधी उभा करण्याचंही काम इथून रिपोर्ट जोपर्यंत खालतून रिपोर्ट वरपर्यंत वरच्या ऑफिसला जात नाही, वरच्या ऑफिसचा रिपोर्ट त्याच्या वरच्या ऑफिसला जात नाही किंवा काम पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट जोपर्यंत वरती जात नाही तोपर्यंत आपल्यालाही निधी उपलब्ध होत नाही। मग हा विषय कुठे येऊन पडतो तर आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर ह्या डिपार्टमेंटने आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना साथ दिली नसती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्याला लाभ झाला नसता। त्यामुळे सर्वप्रथम मी या डिपार्टमेंटचा या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांच्या वतीने आणि वितरकांच्या वतीने आभार मानतो। राहिला प्रश्न प्रणवजी या ठिकाणी आले त्यांचं ऐकलं। प्रणवजींनी ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं की कुठली योजना असेल मला सांगा, आम्हालाही गर्व वाटला। म्हणजे एवढा उत्साही अधिकारी लाभणं हे आपलं खरोखर भाग्याचं काम आहे। काही लोकांकडे अधिकार खूप असतात पण काम करण्याची मानसिकता नसते, परंतु प्रणवजी आल्यापासून मी बघतोय कुठेतरी मध्येच काहीतरी आपलं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत। हा जो प्रयत्न कॅपॅसिटी असते त्यांच्याकडे अधिकार असतात ते देऊ शकतात पण मी काहीतरी करू शकतो हे सांगण्याचं काम प्रणवजींनी दिलं की अज्ञान हे खूप मोठं आहे। शेतकऱ्यांमध्ये असेल, लाभार्थीमध्ये असेल, जे काही इतर काही योजना असतील शेतकरी सोडून जे काही जनता या घेत त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचत नाही किंवा त्यातल्या जे माध्यमं आहेत त्याचा उपास करतात त्याचं काहीतरी वेगळं आम्ही तुम्हाला करून देतोय असं काहीतरी दाखवतात आणि ते दाखवण्याचा भाग करून लोकांकडनं त्याची 100-200-500 रुपयाची लूट केली जाते आणि अशा प्रकारचे जर अधिकारी मी सर चोपडे साहेबांना बऱ्याच वेळेला फोन लावतो, साहेब असा नाही, इतक्या अधिकाऱ्याने मला सांगणारा एकमेव अधिकारी असेल की नाना तसं नाही असं म्हणण्याची मानसिकता त्याच अधिकाऱ्याचे असू शकतो जो मनुष्य शेतकऱ्यांसाठी कायम कृषी संपत्ती भावना ठेवतो। मी बघून घेईन असं म्हणणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा नाही नाना तसं नाहीच आहे अशी मानसिकता त्याच वेळेला होते की ज्या वेळेला तो मनुष्य त्या माध्यमातून कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही याची काळजी जो माणूस सतत घेत असतो तोच माणूस हे उत्तर देऊ शकतो। तर आमचा प्रवास खूप मोठा पडलो कच्च्या रस्त्याने मी येऊन थांबलो त्यामुळे अशा या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचना अशा होत्या या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आहेत, राज्य शासनाच्या योजना आहेत, केंद्र शासनाच्या योजना आहेत आणि बहुतांश योजना या बँक संलग्न असतात, बँक लिंक्ड असतात आणि मग त्यामुळे बँकेच्या काही अडचणी येतात म्हणून बँकेच्या अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाशी काही योजनांचा संबंध येतो जसे स्मार्ट आहे, त्यानंतर
यांत्रिकीकरण सगळ्यात मोठं कृषी विभागाची योजना जी आहे ती महाडीबीटी पोर्टल महाडीबीटीवर एकाच अर्जानुसार अनेक योजना मिळण्याचा फक्त एकमेव विभाग आहे की त्या ठिकाणी एक अर्ज आणि योजना अनेक अशा पद्धतीने या योजना असतात। परंतु योजना राबवत असताना अर्जदार शेतकरी यांना काही अडचणी येतात, अर्ज कसा करावा, कुठे करावा, नेमकं कोणत्या घटकाला करावा, असे घटक कुठं कुठं मिळतील, अशा अनंत अशा अडचणी असतात। प्रत्यक्ष जेव्हा माणूस अर्ज करायला जातो त्यावेळेस ह्या अडचणीनं त्यांना सामोरे जावं लागतं। त्यानंतर सेवा पुरवठादार संस्था, आता उदाहरणार्थ ठिबक सिंचन संच आहे, याच्यामध्ये पण बरेचसे आता आपल्या जिल्ह्यामध्ये या योजनेचं चांगलं लोकलाईज झालेली आहे, त्यामुळे आपल्याला तसं अडचण नाही। तरी पण बऱ्याचशा लोकांना ठिबक संच निवडीच्या बाबतीत, कंपनी निवडीच्या बाबतीत अशा काही संभ्रम असतात, अडचणी असतात। त्यानंतर यंत्रसामग्री निवडीच्या बाबतीत अडचणी असतात, कोणत्या कंपनीचं घ्यायला पाहिजे, ते कंपनी नोंदणीकृत आहे का, त्यांचं जे अवजार आहेत ते नोंदणीकृत यादीमध्ये आहेत का, असे अनेक प्रश्न। आणि मग त्यामुळे शेतकरी काय करतात की आज करू उद्या करू असं करता करता इच्छा असताना देखील त्यांना ते लाभापासून वंचित राहतात, म्हणजे त्यांना दुसऱ्याने लाभापासून वंचित ठेवलं तरच राहतात असं नाही, परंतु स्वतः काही गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात। आणि मग हे होऊ नये त्यासाठी एकाच ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सेवा पुरवठादार संबंधित यंत्रणा ज्या असतील त्यांनी यायचं। आता उदाहरणार्थ एक योजना, आता हा दिवाळीपूर्वी हा कार्यक्रम घ्यायला सांगितला होता, त्यामुळे छोट्या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे, पुढे भविष्यामध्ये अजून दिवाळी संपल्यानंतर हा मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम घेण्यात येईल। 3 दिवसाचा हा कार्यक्रम असेल, 2 ते 3 दिवस। या ठिकाणी उदाहरणार्थ आपण ठिबक संच घेऊ, यामध्ये 2 प्रकारचे शेतकरी आहेत, यामध्ये आपल्या मध्ये बसलेले पण काही असतील की ज्यांनी अर्ज केलेला आहे, काहींनी अर्ज करायची इच्छा आहे, 2 प्रकारचे शेतकरी, एकाला अर्ज करायचा आहे आणि एकाला अर्ज करायची इच्छा आहे। ज्याने अर्ज केलेला आहे तो अर्ज केलेला तो प्रक्रियेमध्ये आहे, मग प्रक्रियेमध्ये कोणत्या स्टेजला काय अडचण आहे त्या अडचणी जागेवरच सोडवायच्या, म्हणजे स्क्रुटिनी असेल तर आजच्या असतील तर त्या ठिकाणी स्क्रुटिनी करायची। स्क्रुटिनी झाल्यानंतर पुढे त्याचं व्हेरिफिकेशन पुन्हा समजा गेला। 9 तारीख को जामनेर तालुका कृषि अधिकारी के प्रांगण में हम लोगों ने कृषि से संबंधित कार्यक्रम किया, जिसमें सभी किसान भाइयों को अलग अलग तरह के स्कीम की जानकारी दी गई। इसमें हम लोगों ने उनको PMFME, CMEGP, KCC, ट्रैक्टर, टेलर, हार्वेस्टर सभी के लिए बताया, स्मार्ट मैग्नेट स्कीम के बारे में भी बताया, और सभी किसान भाई खुश थे, उन्होंने अपने इच्छा जाहिर की, उन्होंने जो लोग जुड़े हुए थे कई सारे स्कीम से, बैंक से और विभाग से, उन्होंने बताया कि उनके साथ बहुत अच्छा, मैंने उनकी आमदनी बढ़ी है और वो बहुत खुश हैं। धन्यवाद, सभी को दीपावली की शुभकामना। महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशान्वये हा शेतकरी मेळावा जामनेर तालुका कृषी विभागाने आयोजित केलेला होता, आणि आज एक पाहायला मिळालं की शेतकऱ्यांमध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक योजनेविषयी असतो, आणि शेतकऱ्यालाही वाटतं की आता शासन आपल्या दारी येत चाललेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जे आज प्रश्न मला विचारला की शेतकऱ्यांना समाधान आहे का, तर सगळ्यात महत्त्वाचं अग्रणी बँकेचे व्यवस्थापक माननीय झा साहेब या ठिकाणी आहेत की ज्यांनी स्वतःचा नंबर देऊन कुठल्याही योजनेविषयी जर काही अडचण असेल तर पर्सनली कॉन्टॅक्ट करून किंवा त्या ब्रँचला तो तिथल्या तिथे सोडवला पाहिजे अशी धारणा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। दुसरं एक कृषी विभागानं सांगितलेलं आहे की अर्ज एक आणि योजना अनेक, एका अर्जावर तुम्ही अनेक प्रकारच्या योजना या ठिकाणी कृषी विभागाच्या घेऊ शकतात, फक्त आमचं म्हणणं असं आहे की लाभार्थी किंवा शेतकरी स्वतःहून प्रोत्साहित होऊन तयार झाले पाहिजे। तिसरा मुद्दा या ठिकाणी होता पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा, की छोटे मोठे जे जामनेर तालुक्यातले व्यावसायिक असतील, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचा नेहमी आग्रह असतो की तालुक्यातील छोटा मोठा व्यावसायिक, सुशिक्षित बेरोजगार आणि नुकतंच शिक्षण झालेल्या ज्या विद्यार्थी असतील ज्यांना नोकरीचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी तयार झालेला आहे, तर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता कुठेतरी व्यवसायामध्ये आलं पाहिजे की जेणेकरून या योजनेतून त्यांना लागणारं भांडवल या योजनेतून उभं राहतं,
10% स्वतःचं मार्जिंग त्यात लागतं, 35% सबसिडी त्यांना मिळते, बँक 55% लोन त्यांना देते. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण छोट्याशा व्यवसायाची सुरुवात केली तर निश्चितच या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभे राहतील. तिसरं, तालुक्यामध्ये जे कोल्ड स्टोरेज, गोडाऊन, गोडाऊन, वेअरहाऊस यासारख्या ज्या काही शेतकऱ्यांना लागणाऱ्या कॉमन इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत त्याचेही आपण या ठिकाणी लाभ शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामध्येही शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चरमधून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना छोट्या मोठ्या व्यवसायासाठी जसं क्लिनिंग, ग्रीडिंग, सॉर्टिंग असेल किंवा उद्योगासाठी लागणारं मोठं गोडाऊन असेल ते या ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहोत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला राज्याचे मंत्री गिरीश बोमाजन यांचं मार्गदर्शन लाभतं, तालुका कृषी अधिकारी चोपडे साहेब असतील, अग्रणी बँकेचे झा साहेब असतील, जिल्हा कृषी अधिकारी साहेब असतील यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभून या सगळ्या योजना शेतकऱ्यांना आज मिळताना दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आलेली होती. धन्यवाद. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.